गुड आफ्टरनून एंड वेलकम. स्वागत आहे आजच्या मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मी एक्सपेक्ट काय करत आहे की काल जे बजेट डे कॅन्डल बनली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, तर आता पुढच्या वीकमध्ये पूर्ण निफ्टी याच रेंजमध्ये आणि बँक निफ्टीसुद्धा त्या कॅन्डलच्या रेंजमध्येच राहणार असं माझं एक्सपेक्टेशन आहे. बरोबर ठरणार याची मी खात्री नाही घेऊ शकत. तर आता कालच्या लेवल्सनी काम केले की नाही ते बघूया. तर गॅप डाऊन ओपन झाला आज, निफ्टी खाली गेला आणि मग आपल्या तर सपोर्ट रेंजमध्येच खेळला आणि एक प्रकारे डबल बॉटम फॉर्मेशन केलं आहे आज त्यांनी आणि आता नेकलाईन जवळ येऊन क्लोजिंग दिली आहे. तर निफ्टीच्या लेवल्समध्ये काहीच चेंजेस नाही, हेच लेवल्स उद्या करीता राहणार निफ्टीच्या. त्यानंतर बँक निफ्टीच्या लेवल्स बघू. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्या सपोर्ट रेंजमध्येच कन्सॉलिडेशन झालं, इथे सुद्धा डबल बॉटम बनलं. फक्त फरक इथे आहे की याचं नेकलाईनचं ब्रेकआउट आलं डबल बॉटमचं, निफ्टीमध्ये नाही आलं. तर बँक निफ्टीच्या लेवल्समध्ये पण काही चेंजेस नाही, हेच लेवल्स राहणार उद्या करीत. त्यानंतर काल दिलेले स्टॉक्सचे रिझल्ट बघूया. त्यापैकी पहिला म्हणजे झोमॅटो, यामध्ये डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनला होता पण त्याचं ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउटच आलं नाही, त्यामुळे एंट्रीज नाही. त्यानंतर सेकंड स्टॉक होता अपोलो हॉस्पिटल. तर मी बोललो होतो अपोलो हॉस्पिटल खूप खाली आलं आहे, तर आता बाईंगला चांगला आहे. पण त्यांनी काय केलं, आज ओपनिंगपासूनच दोन रेड कॅन्डल बनून आपला सपोर्ट तोडून दिला. जर कोणी या सपोर्टवर शॉर्ट केलं असणार तर त्याला लॉस झाला असणार. त्यामुळे बनली ते डोजीच पण रेड बनली, हे बघू शकता तुम्ही डेली, म्हणजे हॅमर बनला सॉरी. तर आता स्विंग ट्रेड साठी कोणी होल्ड करू शकते, कारण की हे बघा किती मोठं लोअर प्राइस रिजेक्शन आलेलं आहे. तीन चार कॅन्डल इथेच कन्सॉलिडेट होत आहे क्लोजिंग वाईज. त्यानंतर थर्ड स्टॉक होता कॅनरा बँक. तर कॅनरा बँक मध्ये तर डाऊन साइड एक्सपेक्ट करतो तुम्ही, पण यांनी हिरवी डोजी बनवून देते. तर यांनी इथे एक रेड कॅन्डलनी हे तोडली आपली लेवल आणि मग इथे कन्फिर्मेशन आलं त्याचं. आणि जर कोणी इथे एंटर केलं असणार तर तो अजून ट्रेडमध्ये आहे, कारण की एस एल इथे आहे 292 चा. त्यानंतर आता उद्यासाठी तीन स्टॉक्स आणले आहेत, त्यापैकी पहिला म्हणजे ज्युबिलियंट फूड. तर ज्युबिलियंट फूड आपण 500 लेवल्स 490 लेवल्स पर वरनं पाहत आहे आणि यामध्ये करंटली एकदम फॉल आला आहे. तर आज यांनी एक प्रकारे डबल बॉटम टाईप लाईक स्ट्रक्चर बनवलं आहे. तर एक्सपेक्टर हेच आहे की अप जायला हवं त्यांनी, पण हे तर मी तेव्हासुद्धा एक्सपेक्ट करत होतो जेव्हा तो 590 होता, पण त्यांनी एकदम फॉल देऊन दिला. तर आता त्यासाठी आपण जर वन डेमध्ये बघितलं तर हे एक सपोर्ट लेवल आहे 422 आणि 4391, ह्या दोन सपोर्ट लेवल आहेत. तर आता थोडं सपोर्ट घ्यायला हवा त्यांनी, जर घेतला तर एंटर करू शकतो आपण. त्यानंतर सेकंड स्टॉक आहे हिंदाल्को. तर हिंदाल्कोमध्ये डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकता किंवा मी 15 मिनिट टाइम फ्रेम करून दाखव. तर हे बघा डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न, आणि हे मी एक लाईन नाही पॅरेलल चॅनल ठेवलं आहे, कारण की ते असं थोडा गॅप आहे या रेंजमध्ये, त्यामुळे एवढी रेंज एक रेझिस्टन्सचं काम करत आहे. तर या डिसेंडिंग ट्रँगलचं ब्रेकआउट आलं तर 4728 चे टार्गेट आणि 491 चे टार्गेट मिळणार अपसाईडचे, आणि जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलं तर 446 आणि 429 बघायला मिळणार. त्यानंतर थर्ड स्टॉक आहे उद्याकरिता कोटक बँक. तर कोटक बँक खूप दिवसांपासून एक पॅरेलल चॅनल फॉर्म म्हणजे फॉर्म झालेला आहे आणि तो त्याला फॉलो करत आहे. बघा रेजिस्टन्स लाईनवर रेजिस्टन्स फेस करतो, सपोर्ट लाईनवर सपोर्ट फेस करतो. तर आता तो रेजिस्टन्स लाईनवर आलेला आहे. एकतर याने उद्या जर याचं ब्रेकआउट दिलं तर 1800 अँड हे थोडे मोठे झाले, 1800 चे टार्गेट मिळून जाणार बघायला उद्याच, नाहीतर परत इथून रेजिस्टन्स फेस केला तर डाऊन साईडचे टार्गेट मिळून जाणार. तर हे दोन सपोर्ट लेवल आणि वरचे तीन रेजिस्टन्स लेवल. तर आजच्या मार्केट अनालिसिसमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि हां, आज मला थोडा छोटासा प्रॉफिट झाला आहे 900 रुपीजचा. मी काही नाही स्प्रेड बनवून टाकला, मला असं शुअरिटी होती की 40,500 वरच क्लोजिंग देणार बँकने आणि तेच झालं. तर थँक्यू.